वही सेवक त्या ठिकाणी पोहोचलेत। तुमचे वॉलंटियर लवकरात लवकर आपण मैदानाची आखणी करा, कारण इथून आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत। 3:50 झाली आहेत, जवळपास 4 सुमारास आहे। तर ग्रुप ग्राम पंचायत जिथेचे विद्यमान सदस्य हनुमानजी गायकवाड साहेब यांचं मंचावरती शुभागमन झालं। साहेबांचं हे रुबाबदार व्यक्तिमत्व आम्ही पाहतो, डोळ्यावरती ग्लास, इतक्या वयामध्ये देखील दादांचं हे रुबाबदार व्यक्तिमत्व आम्ही चित्रित करतोय। तर मी विनंती करायला योगेश दादा शिरसागर यांना की आपण या ठिकाणी ग्रुप ग्राम पंचायत जिथेचे विद्यमान सदस्य हनुमानजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान करायचा। साहेब या आपण स्वागत कक्षामध्ये, आम्ही आपला सत्कार करतोय, कारण जिथे ग्रामपंचायतीला एक कार्यक्षम असे सदस्य लाभलेत हनुमंतजी गायकवाड, आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय। सर्वांचं स्वागत आहे, सर्वांचे आभार। मैदानाची आखणी कंप्लीट केली आहे आमच्या स्वयंसेवकाने, आणि गोलंदाजी मार्कवरती तलवडे टीमचा पहिल्या क्रमांकाचा पहिला गोलंदाज पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गुरु बाबरे होईल मॅचला सुरुवात। पहिला बॉल नितेशच्या बॅटमधून ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक अमर बाबरे थोडीशी मिस्टेक केली, चेतनने बॉल कव्हर केलाय, तोपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत। क्वालिफायची मॅच आहे, जिंकणारा संघ आजच्या दिवसातील सर्वोत्तम ठरेल आणि टॉप 4 मध्ये अर्थातच सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश करेल, आणि मानाची जय मल्हार चषकाची मानाची ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या नावावरती जाईल। गोलंदाज सय्यार गुरु फटका चांगला या वेळेस, लॉंग ऑफ मध्ये शतकक्षक आहे चेतन धुले बॉल पर्यंत, 1 रन, दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली। आज प्रभावित केलं ते नितेश आणि वितेशने, आपटी संघाचे हे 2 बॅटर। आधी नितेशने सुरुवात करून दिली आहे 2 बॉल 3 धावांनी, आणि आता वितेश या संघाच्या संघनायक स्ट्राईक एंड वरती। वितेश साठी हा चेंडू होता, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न वितेशचा, वितेश कारण आज या मैदानावरती तलवडे संघाच्या अगेन्स्ट आपटी संघ पहिल्यांदाच या मैदानावरती आपटी संघ दाखल झालाय। याआधी कडावच्या स्पर्धेमध्ये या वर्षीच्या सीझनमध्ये या टीमला आपण पाहिलं होतं, आज भाकरीच्या पाडा स्पर्धेमध्ये क्वालिफायच्या मॅचमध्ये खेळत आहेत, म्हणजे एक पाऊल दूर ट्रॉफीपासून आपटी संघ आणि तलवडे संघ एक पाऊल दूर आहे। यावेळेस गुरुचा चेंडू धाव्याचा प्रयत्न केला जातोय, वितेश पोहोचले पॉपी क्रिंग मध्ये, एका धाव्याने या चेंडूची समाप्ती झाली, एका धावाने धावफलकावरती धावसंख्या चढती आहे ती मात्र 4 बॉल मध्ये 4, आणि आमच्यासोबत चांगले स्कोर जॉईन झालेत संदेश काळन पिंपलोलीचे, आमचे एक चांगले उत्तम धाव नोंदक आहेत, ते आमच्यासोबत जोडले गेलेत। संदेश काळन यांचं देखील आम्ही खूप सारं कौतुक करतो, आणि 4 बॉल मध्ये 4 आल्यात गुरुसाठी। पुन्हा एकदा एक 5वा बॉल इथे अनिल आजारे, अनिल आजारे क्विक रिॲक्शन हिट देखील चांगलं करण्याचा प्रयत्न होता अनिल आजारे यांचा। फिटनेस पहा अनिल आजारे यांची, अगदी सातत्याने कामामध्ये असतात, पण कामाच्या व्यापापासून जसा त्यांना वेळ मिळतो तसं ते मैदानावरती पोहोचतात, आणि पहिल्या मॅचपासून अनिल आजारे गोलंदाजाच्या अगदी बाजूला त्यांचे फिल्डिंग आहे, मजबूत क्षेत्ररक्षणाची धुरा ते सांभाळत आहेत। शेवटचा बॉल फटका चांगला आहे वितेच्या बॅटमधून, मिड विकेटला ठोकलाय गुरु बाबरेला षटकार, षटकार येतोय, सिक्सर येतोय, आणि षटकाची समाप्ती झाली। पहिल्या ओव्हरमध्ये धावा पोहोचल्या आपटी टीमच्या, 11 धावा धावफलकावरती पोहोचत आहेत। तर एका बाजूला आपटी संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला तलवडे संघ खेळतोय, त्यानंतर भाकरीचा पाड्याचे सर्व खेळाडू आपण ड्रेस परिधान करून लवकरात लवकर या स्टेजच्या बाजूला पोहोचा, आणि यानंतर भाकरीचा पाडा संघ सेमीफायनलची मॅच खेळणार। आणि महेश दादा क्षीरसागर विचारत आहेत की तलवडे संघ आणि आपटी संघ प्राईज कोणत्या टीमसाठी लावायचं, याचा विचार ते करतात। सध्या कॅल्क्युलेशन त्यांचं प्राईस आहे, कारण पहिल्या दिवशी 500 रुपयाचा कॅश प्राईस त्यांनी लावलं होतं, आणि उमरोली संघाच्या रोहितने ते 2 विकेट 2 बॉलवरती मिळवत 500 रुपये कमावले होते, कारण दोस्ती सलूनचे ते ओनर आहेत, त्यामुळे दोस्ती म्हटली की सर्वच संघ आहे आपलेच संघ आहेत असं मानून त्यांचं कॅश प्राईज असतं। पहिल्याच ओव्हरमध्ये 11 आल्या संदीप हजारे गोलंदाजीवर, बॅटची कडा या ठिकाणी नितेशच्या बॅटमधून आणि धावले, तिथे थोडंसं तालमेल बिघडलंय, आप्पाच्या हातामध्ये बॉल डायरेक्ट हिट मिस,
डायरेक्ट हिट मिस केली आणि वितेश ने नितेश ला थांबवलं. थोडस कोऑर्डिनेशन बिघडलं होतं, विकेट मिळाली असती पण एका सिंगल ने नौफलक 12 पर्यंत. संदीप हजारे या टीमचा अष्टपैलू खेळाडू. वितेश ने चांगला चेंडू पिक केला, हवेत आहे बॉल आणि झेल, चेंडू मागे जातो, शतक्षक धावतो, रुपेश चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. झेल साठी पुढे आले होते, आताला चेंडू स्पर्श झाला नाही आणि बॉल बाउंड्री लाईन पलीकडे, 4 धावा चौकार. आपटी टीमला तिसऱ्या मॅच मध्ये देखील एक धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे नितेश आणि वितेश ने. आणि आज कर्जत तालुक्यातील तलवडे संघ, कर्जत ची शान, दुसऱ्या बाजूला खालापूर तालुक्यातील खालापूर ची शान आपटी संघ. पुढचा चेंडू स्टेप आउट करत होते वितेश, डॉट बॉल ची सांगता झाले. आणि आता महेश दादा क्षीरसागर यांच्याकडून दोन्ही टीम साठी कॅश प्राइज येत आहे. 3 षटकार जर लगावले तर आपटी संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, आणि 3 विकेट जर कमावले तर तलवडे संघासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त बक्षिसाची रक्कम महेश दादा यांची. हलक्या हाताने चेंडूला वितेश ने ढकललं. मी उल्लेख करतच होतो की महेश दादा क्षीरसागर विचार कोणत्या गोष्टीचा करतात, कारण त्यांना माहिती आहे एका बाजूला आपल्या तालुक्यातील आपल्या जवळचा संघ, आपल्याच ग्रामपंचायतला बिलॉग करणारा तलवडे संघ, त्यांच्यासाठी देखील विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजांना 500 रुपये त्यांनी लावलेत, आणि आपटी संघ याही टीमसाठी त्यांनी षटकार हॅट्रिकसाठी 500 लावले. फटका चांगला आहे नितेच्या बॅटमधून, झेलची संधी, कॅप्टन अक्षय दुलेने पकडली आहे कॅच आणि विकेटचं पतन झालंय. पहिला गडी सलामीच्या जोडीला फोडण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज संदीप हजारे, आणि पहिल्या विकेटचं पतन झालं, तब्बल 17 धावांवरती पहिला गडी गमावलाय. नितेश इथे बाद झालाय, 17 धावांवरती पहिला धक्का दिला तलवडे टीमने. आणि आता रमेश, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रमेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपटी संघाचे बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, खालापूर तालुक्यातील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्याचबरोबर आपल्या कर्जत तालुक्यातील आणि बरेचसे प्रेक्षक अगदी घर बसले स्पर्धा पाहत, सर्वांचं स्वागत आहे. आणि विकेटची संधी, आणि थांबलेत दोनही शतरक्षक, थांबलेत अप्पा थांबले आणि अनिल देखील तिथे थांबला, आणि दोघांच्या मधोमध चेंडू लँड झाला आणि 2 षटकामध्ये धावसंख्या पोहोचतीये 17. सतरा धावा 2 षटकामध्ये पोहोचतात. जय मल्हार क्रिकेट संघ भाकरीचा पाडा आणि सर्व ग्रामस्थ मंडळ भाकरीचा पाडा आणि या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची असलेली साथ, अशी सर्वांच्या साथीने उभारलेली स्पर्धा आहे. तर पाण्याची व्यवस्था करा मैदानावरती. 2 ओव्हरमध्ये 17 धावा बॅटिंग करणाऱ्या आपटी टीमच्या. संदीप बाजाराने विकेट कमावण्यामध्ये यश मिळवलं. गुरु बाबरेने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या 11, संदीप हजारे आले त्यांनी धावा दिल्या फक्त 6 आणि विकेट कमावली संदीप हजारेने. आणि 2 ओव्हरमध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ या संघाशी देखील आपण कॉन्टॅक्ट करा, आयोजकांना ही सूचना आहे की उमरोली संघाला देखील आपण लवकरात लवकर मेगा फायनल खेळण्यासाठी बोलावून घ्या, कारण क्वालिफायच्या मॅचला सुरुवात झाली आणि 17 धावा. आपण आता कोणत्याही टीमला जास्तीचा वेळ देणार नाही आहोत, 20-20 मिनटामध्ये प्रत्येक टीमने विदिन 20 मिनिट्स इनिंग कम्प्लीट केली पाहिजे, कारण स्पर्धेचे आता शेवटचे क्षण आहेत जिथे क्वालिफायच्या मॅचला झाली आहे सुरुवात. आणि 2 ओव्हरमध्ये आपटी संघाची धावसंख्या 17. अजूनही आपटी संघासाठी एक स्ट्रॉंग प्लस पॉईंट म्हटलं तर वितेश, आजच्या दिवसाचा इन्फॉर्म बॅटर वितेश खेळपट्टीवरती आहे, जो सध्या स्ट्रायकर एंडवरती पोहोचला आणि त्याच्यासमोर एक यंग टॅलेंटेड गोलंदाज रुपेशचा चॅलेंज आहे. या चॅलेंजचा कसा सामना करेल वितेश, पहिला बॉल, पहिलाच बॉल वितेशने फटका खेळलाय, शतकक्षर नाहीये त्या रिझनमध्ये चेंडूला ढकलला आणि चेंडू सीमा पार. चांगली बॅटिंग वितेश पेश करतायत, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या रिझन मध्ये वितेशने चेंडूला ढकललं, म्हणजे फिल्डिंगची पाणी केल्यानंतर तो फटकेबाजी खेळतोय. जसा चेंडू येईल तसा चेंडूला दिशा देतोय आणि जसा धावा आपल्या टीमसाठी जमवता येईल तसा धावा जमवत असताना आतापर्यंत आपटी संघ जाऊन पोहोचला 21 या धावसंख्येपर्यंत.
लेफ्ट हँड गोलंदाज आहेत रुपेश, आज कमालीची गोलंदाजी राहिली आहे तलवडी संघासाठी रुपेशची. रुपेशला आपण खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि आजच्या दिवसात त्या इन्फॉर्म बॅटरच्या अगेन्स्ट तो गोलंदाजी करतो. वितेश समोर आहे, दुसरा बॉल फटका यावेळेला ऑनसाईडला खेळला वितेशच्या बॅटमधून. गुरु बाबरे खूप वेगाने धावले होते आणि एका रनने धावफलक 22 पर्यंत पोहोचलं. क्वालिफायची मॅच किती धावा सेट करेल धावफलकावरती आपटी संघ. तर षटकार हॅट्रिकसाठी बारक्या पाटील टॅटू मॅन यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज बारक्या पाटील यांच्याकडून असेल. फटका चांगला आहे, अगदी जागेवरून पिक केलाय बॉलला, शतक्षक आहेत. बॉल इथे पकडलाय, झेल पकडली आहे शेवटच्या मोमेंटला, अगदी बाउंड्री लाईनच्या समीप पकडली कॅच आणि फलंदाज इथे बाद रमेश बॅक टू द डगआउट. आणि एक्सलचे टॅटू मॅन टॅटू स्पेशालिस्ट आमचे बारक्या पाटील यांनी विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज लावलाय. तिघांनाही मात्र कॅश प्राईज इथे अनाऊन्स केलंय. तुम्ही विकेट हॅट्रिक कमवा बारक्या पाटील यांचे 500 रुपये, तुम्ही चौकार हॅट्रिक मारा बारक्या पाटील यांचे 500 रुपये आणि तुम्ही जर षटकार हॅट्रिक लगावली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज बारक्या पाटील एक्सल यांच्या वतीने. आणि तुम्ही जर चांगला खेळ केला तर बारक्या पाटील कदाचित तुम्हाला जागेवरती टॅटू देखील बनवून देतील, कारण त्यांच्यामध्ये ती कला एक चांगलं स्किल आहे. आणि महेश दादा क्षीरसागर यांचंही कॅश प्राईज आहे, विकेट हॅट्रिकसाठी 500, षटकार हॅट्रिकसाठी 500. गोलंदाज साहेब रुपेश हा वेळेस अगदी बॉटम साईडने चेंडूला आतलं, फलंदाजाला अपेक्षित होतं चेंडूवरती थोडा बाउन्स येईल पण इथे डॉट बॉल झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 22 धावा आहेत. तिसरं षटक, चौथा बॉल इथे डॉट आला, 22 धावा. रुपेश समोर नवीन फलंदाज आले जगदीश, आपटी संघाचे जगदीश. फटका चांगला आहे, झेलची संधी नाही आहे कारण क्षेत्ररक्षक मागे आहेत. दिनानाचा थ्रो येईल तोपर्यंत एकच धाव. तलवडे संघ ज्या ज्या वेळी या मैदानावरती लढलाय त्या त्यावेळी या संघाने ट्रॉफी जिंकली आहे. आज देखील ट्रॉफीसाठी खेळल्या जाणाऱ्या मॅचमध्ये आपटी संघाच्या अगेन्स्ट आहे आणि आपटी संघाला देखील कर्जत तालुक्यामध्ये पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे आणि ती प्रतीक्षा आता या मॅचमध्ये त्यांची संपुष्टात तर आली आहे पण सामना जिंकला तर ट्रॉफीच्या हकदार व्हाल. संघर्ष आहे तलवडे या टीमसमोर. हलवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वितेशला ब्लॉक करत रुपेशने हा चेंडू इथे निर्धाव टाकला आणि यॉर्कर स्पॉटवरती पडलेला या निर्धाव चेंडूने षटकाची झाली समाप्ती आणि 3 ओव्हरमध्ये कमबॅक पहा तलवडे टीमचं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या गुरु बाबरेने, त्या धावा दिल्या होत्या. त्यानंतर संदीप हजारे आप्पा आले, त्यांनी 6 धावा दिल्या, 17 होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये रुपेश आला, त्याने देखील धावा दिल्या, त्या मात्र तब्बल 6. अशा 23 धावा 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या आपटी टीमच्या आज तलवडे टीमच्या प्रत्येक गोलंदाजाने अगदी एका सरळ लाईनमध्ये गोलंदाजी केली आणि प्रत्येक टीमला त्यांनी अगदी 40 थांबवलं, 35 थांबवलं म्हणायला हरकत नाही. आणि आता 3 ओव्हरमध्ये 23 धावा खर्च करत मागच्या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच जो गोलंदाज राहिला होता, ज्याने 3 धावा देऊन 3 विकेट मिळवल्या होत्या, तो गोलंदाजी मार्कवरती येतो आदिनाथ. आदिनाथ येतोय शेवटच्या ओव्हरसाठी पहिला बॉल. आदिनाथ जगदीशच्या बॅटमधून फटका, ताबडतोब प्रत्युत्तर पॉवरफुल स्ट्रोक, सीमा पार षटकार. गुड शॉट, खूप चांगला बॉल पिक केला, लवकर पिक केला लाईनला आणि जगदीशने ताकद लावत या फटक्याला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. गोलंदाज आदिनाथ सेकंड बॉल, फटका चांगला आहे, यावेळे हवेत जातोय अमर बाबरे चेंडूच्या मागे. रुपेश बाबरे देखील धावतोय, बॉल त्याने कव्हर केला, वेगाने धावलेत. वा, व्हेरी गुड फिल्डिंग, चांगला प्रयत्न. 1-2 तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. टाळ्या वाजतात या फिल्डिंगसाठी. रुपेश बाबरे काय वेगाने धावला होता, त्याने संघासाठी 1 धाव वाचवली, 3 धावा मिळाल्या आपटी टीमला आणि धावफलकावरती या 3 धावा निर्णय संख्या पोहोचतीये 32 32 धावा. 4 बॉल बाकी आहेत. दिनानाथ आदिनाथ, आदिनाथला मागच्या मॅचमध्ये आपण 3 विकेट घेताना पाहिलं होतं, आता येणाऱ्या 4 बॉलवरती आदिनाथ विकेट हॅट्रिक कमवत बारक्या पाटील यांचं 500 रुपयाचं कॅश प्राईज कमवेल का गोलंदाज सय्यारा. आदिनाथच्या हातामधून चेंडू निसटलाय, चेंडू मागे येतोय. अंपायर आहे निलेश माळे सर. काल निलेश माळे यांची अष्टपैलू बॅटिंग पाहिली होती, अगदी दमदार बॅटिंग.
क्वालिफायच्या मॅच मध्ये निलेश माळीमध्ये तीनच चेंडू मध्ये 14 धावा करत संघाला विजय दाखवला होता. निखिल क्षीरसागरने दोन बॉलवरती दोन षटकार खेचत सामना फिनिश केला होता. बाकरीचा पाडा संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचला. फुल टॉस आणि फुल टॉस नंतर परफेक्ट शॉट सीमापार षटकार. वितेज कॅप्टनच्या बॅट मधून निघालेला हा षटकार आणि 6 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय जे बॅटर बॅटिंग करतायत ते ग्रामपंचायत आपटीचे विद्यमान सरपंच आहेत आणि त्याचबरोबर भाकरीचा पाड्याचे आदरणीय जावई देखील. आता तुम्हाला महेश दादा क्षीरसागरांच्या बक्षिसाने अंदाज लागला असेल की त्यांचे अत्यंत आवडते खेळाडू आहेत वितेश. आणि मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे आणि मेवण्यांसाठी लावलेलं बक्षीस महेश दादा क्षीरसागर यांच्याकडून. पुन्हा एकदा सीमा रेषेच्या जवळून शतरक्ष गुरु आलेत. पकडली आहे कॅच फलंदाज इथे बाद वितेश बाद झालेत. धावफलकावरती धावसंख्या आमचे स्कोरर संदेश कारण आम्हाला सांगतायत 38 धावावरती संघाचा फलंदाज वितेश बाद झालाय. 17 अजून 2 बॉल बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये 23 धावांची खेळ केली. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे वितेश साठी. 10 बॉल मध्ये 23 धावांची इनिंग त्याने पेश केली. आणि वितेश यांचे छोटे बंधू विजय दोन्ही बंधू एकाच टीम मध्ये खेळतात. वितेश बाद झाल्यानंतर त्यांचा छोटा भाऊ विजय येतोय. विजय पांडवे पांडवे विजय पांडवे हा खेळाडू. 2 बॉल अजून बाकी आहेत आदिनाथचे. 38 जाबा ऑन बोर्ड आहे. फटका चांगल्या हवेत आहे. झेल पकडायची आहे. शतक्षक डावला चेतन आणि वेगाने पोचू शकला नाहीये. अगदी चेतनच्या पुढ्या चेंडू पडला तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी निघालत विजय आणि फलंदाज बाद. एक धाव घेत बॅटर इथे आउट. 39 धावा 39 रन 39 धावांपर्यंत आपटी संघाची धावसंख्या. आणि शेवटचा बॉल असणारे नवीन फलंदाज धावत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि शेवटचा बॉल आहे हर्षद. आता नवीन बॅटर आलेत पण हर्षद नॉन स्ट्रायकर एंडला असतील. आणि स्ट्राईक आली आहे शेवटच्या बॉल वरती फलंदाज जगदीशकडे. जगदीशने आधी षटकार लगावला होता त्यामुळे स्वतः